आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी. विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सावंतवाडीतील चाकरमान्यांना शहरातच क्वारंटाईन करणार असून पे क्वारंटाईनसाठी हॉटेल उपलब्ध करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. शेती फक्त ग्रामीण भागात केली जाते, तो जे डबल सीट पडतात ते युवक कुठचे आहेत किंवा माणसं कुठचे आहेत याचा जो पोलीस विचार करतो. सध्या विचार करू, ग्रामीण भागातले लोक शेतीचे अवजार किंवा खत वगैरे न्यायला आले असतील त्याचा निश्चितपणे विचार केला जाईल. पण भाजी नेण्यासाठी डबल सीट, उदक करण्यासाठी जर कोण डबल सीट आलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सावंतवाडी शहरात आज व्यापारी त्याचबरोबर या उपजिल्हा नोंदायचे डॉक्टर उत्तम पाटील आणि पी आय यादव मॅडम यांची आम्ही संयुक्त बैठक घेतली. त्याने या बैठकीत जी बाहेरनं सावंतवाडी शहरात जे नागरिक येणार आहेत त्यांची आम्ही काय सोय केली त्या संदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे. सावंतवाडी शहरातली सर्व हॉटेल्स, जवळजवळ सर्व हॉटेल्स आम्ही बुक केलेले आहेत. सावंतवाडी शहरात शाळा बुक केल्या आहेत, त्याशिवाय इतर शासकीय इमारतीसुद्धा आम्ही बुक केलेल्या आहेत. ज्यांना पे क्वारंटाईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी हॉटेल्स आहेत. एक कमी रेटमध्ये आम्ही ते हॉटेल्सची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना पैसे देण्याची परिस्थिती नाही आहे अशांनासुद्धा शासकीय इमारती, शाळा, हॉस्टेल्स आम्ही बुक केलेले आहेत. सावंतवाडी शहरातले येणाऱ्या नागरिकांना तिथं कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही क्वारंटाईन होताना याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधनं जे येतील त्यांना होम क्वारंटाईन 28 दिवसांनी केलं जाईल आणि जे रेड झोनमधनं येतील उदाहरणार्थ पुणे, मुंबई, ठाणे वगैरे त्यांना कंपल्सरी ते क्वारंटाईन केलं जाईल. 6व्या दिवशी त्यांच्या तपासणीसाठी ओरोस येथे पाठवण्यात येईल. त्याच्यामुळे सावंतवाडी शहरातल्या नागरिकांनाच इथं फक्त शहरातल्या हॉटेल्स आणि शाळामध्ये राहता येईल, अन्य ग्रामीण भागातल्या नागरिकांना इथं सोय केलेली नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि सावंतवाडी शहरातल्या नागरिकांना मी आवाहन करतो की सावंतवाडी शहरात फिरताना मास्क लावून फिरावं. आता बाहेरची लोकं येत आहेत त्यामुळे ते बंधनकारक सुद्धा राहील. तसंच थोड्याच दिवसात प्रशासनाशी बोलून एक दुकानांची वेळ आता ठरलेली आहे 7 ते 7 पर्यंत, पण त्याच्यातसुद्धा प्रशासनाची ठरून वेळ ठरवली जाईल. दुचाकी जे सिंगल सीटच यायला पाहिजे, तो दुचाकीवर डबल सीट असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि जे कामाशिवाय फिरतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रत्येक नागरिकाने आता एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे. प्रत्येक दुकानदाराने सुद्धा सॅनिटायझर वापरला पाहिजे आणि प्रत्येक दुकानदाराने आपलं दुकान वेळेत बंद केलं पाहिजे आणि दुकानदाराने कृपया करून आपला परिसर, ही राष्ट्रीय आपत्ती आहे, त्यांनी प्रत्येकाने आपलं दुकानाचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सावंतवाडी शहरात ते प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि आता वाढलेली आहे. पुन्हा मुंबईतले लोक येत आहेत, जबाबदारी आहे की मीच माझा रक्षक म्हणून वावरलं पाहिजे. एवढे ज्या ठिकाणी मी सांगतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.